पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज सलग तिसऱ्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। मी सध्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आहे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की सर्व कर्मचारी जे आहेत ते अशा प्रकारे भजन कीर्तन करत आंदोलन करत आहेत, सरकारला मागणी करत आहेत की जी त्यांची मागणी आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी त्या मागणीसाठी सगळं आंदोलन करतात। आज सलग तिसरा दिवस आहे तुमचं आंदोलन सुरू आहे, संप सुरू आहे, काय या माध्यमातून तुम्ही सरकारला सांगता? काय नाही, आपले महत्त्वाचे जे मुद्दे आहेत जुनी पेन्शन योजना आणि नोकर भरती, हे दोन्ही मुद्दे आमचे महत्त्वाचे आहेत। बाकी मुद्दे आणखी आहेत पण ते आम्ही चर्चांती ते हे करू। हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत। मागच्या आठवड्यामध्ये दोन मुद्द्यावरती चर्चा झाली, ते मुद्दे सुटलेत आमचे, पण ते आज नव्हते त्यांचा तो जार निघेल। नोकर भरतीचा मुद्दा आमचा महत्त्वाचा आहे आणि एक जुनी पेन्शन। आज भविष्यामध्ये कर्मचारी 35-40 वर्ष इथं काम करतोय आणि ज्यानंतर तो नोकरीनं घरी जाईल, रिटायर होईल, तर त्यांचं पुढचं आयुष्य कशा पद्धतीने जाईल सांगा तुम्ही। एक तर कर्मचाऱ्याचा पगार किती असतो, त्यामुळे त्याचा संसार, त्यांची मुलाबाळे, शिक्षण शिल्लक काय राहतं सांगा तुम्ही ना। आणि जर पुढचं जर भवितव्य का हे असेल तर अवघड परिस्थिती हो। एकदा अशा प्रकारे तुम्ही सगळं आंदोलन करता इथं पण नाही, हे सगळं स्टेट लेवलला चालू आहे विषय, जवळ आंदोलन जवळ 18 लाख कर्मचारी याच्यामध्ये बाहेर पडलेले सगळे, आणि हा मुद्दा महत्त्वाचा आहे आपचा। आज आमच्या ह्याचं सगळं भवितव्य, आज पुढच्या आयुष्याचं सगळं हे प्लॅनिंग याच्यावरती आज, हे जर नाही झालं तर मला सांगा तुम्ही, आमदार लोकांना तुम्ही 5 वर्ष आमदार झाल्यानंतर तुम्ही त्यांना पेन्शन देत आहे, बाकी सुविधा देत आहे आणि 60-70 हजार पेन्शन बाकी सुविधा त्यांचा तो विषय आहे, पण आमचा जिथे कर्मचारी 35-40 वर्ष काम करतो आहे त्याला जर सुविधा असतील तर मग काय अर्थ सांगा तुम्ही ना। भजन कीर्तन करून आंदोलन करताय वेगळं काय? या सरकारला पांडुरंगा चेहऱ्याने आम्ही असं सांगू इच्छितो की गेली 2005 नंतर गेली आज 18 वर्ष झाली, नोकर भरती होताना या नवीन मुलांना भरती झाल्यानंतर असं लक्षात आलंय की नोकरीला लागला पण त्याला माहीत नाही मी रिटायर झालो शेवटचा पगार घेऊन जाणार आहे, आणि आज असं लक्षात येत आहे की मी रिटायर होताना मला पेन्शन नाही, ग्रॅज्युटी नाही आणि काही मिळणार नाही आहे, फक्त मी प्रायव्हेट नोकरी केल्यासारखा निघून जाणार आहे। शासकीय नोकरी जर का तो असेल तो तेवढा शासकीय कामात गोपनीयतेच्या कामासाठी तो जबाबदार असतो, म्हणून शासकीय नोकरी माणसं नेमल्या जातात। तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची माणसं नेमून उद्या जर का जबाबदार कागदपत्र पैसा अडका ह्या सगळ्या ज्या गोपनीय गोष्टी असतात हे सरकार कॉन्ट्रॅक्टरकडून काय अपेक्षा करू शकतं? ठेकेदाराचा माणूस कधीही काय उचलून नेऊ शकतो, पण सरकारी नोकरी ज्याला आहे त्याला माझ्या नोकरीची जबाबदारी असते, जाणीव असते आणि म्हणून ही सरकारी नोकरीची जबाबदारी आहे। आता अनेक ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की ठेकेदाराची माणसं आम्ही नेऊ, कॉन्ट्रॅक्टरची माणसं नेमू, नंतर जर तशी माणसं नेमल्या गेलीत तर आपल्या गोपनीयतेवरती, शिक्षण खात्यावरती आणि प्रत्येक खात्यात निषेध करताय अनुसून हो याच्यासाठी आम्ही या विषय त्यांनी मांडलेल्या विषयाचा आम्ही निषेध करतोय। जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, भरती लागू झाली पाहिजे आणि शासनाने एक व्यवस्थित ध्यान देऊन म्हणजे लक्ष ठेवून करावं की आपण मांडलेली जी खाजगीकरणाची धोरणं आहेत ही चुकीची आहेत, म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय। काय इथं आंदोलन करताय की आज तिसरा दिवस आहे, सरकार अजूनही मान्य करायला तयार नाही? सरकार मान्य करायला तयार नाही म्हणून आम्ही आजपर्यंत मागचं आंदोलन झालं, आम्ही त्यावेळेस सरकारने आम्हाला आश्वासनं दिली की आमचा आश्वासित प्रगती योजनेचा विषय असू, 12-24 चा विषय असू, त्याच्या संदर्भात आम्ही जी आर काढू, ते जी आर अद्यापही सरकारने काढलेले नाहीत, फक्त या सचिवाकडे फाईल त्या सचिवाकडे फाईल असं करत बसलेले आहेत। आज हे सर्व सरकारी कर्मचारी आहेत, मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथम वारीच्या वेळेस पांडुरंगा चरणी पहिला मान असतो मुख्यमंत्र्याचा की मुख्यमंत्र्यांनी त्याची पूजा करावी, त्याच पांडुरंगा चरणी आम्ही सर्वजण मिळून मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्याच पांडुरंगांनी सुदबुद्धी द्यावी, या सर्व प्रश्नांवरती लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी आमची मागणी आहे सरकारकडे। आज
आम्ही सर्व सरकारी कर्मचारी आम झालेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची इलेक्शन जी झाली आहे त्या इलेक्शनला कारण आम्ही आहे। आम्हाला ड्यूटी लावतात ते। आज जनगणना जी मोठी होती आहे पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण देशभर ती जनगणना ही आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून केली जाती आहे। आज हे सर्व महत्त्वाचे जे विषय आहेत आज संपूर्ण महाराष्ट्रभर हे जे आंदोलन जे छेडले गेलेले आहे मागचे 7-8 वर्ष झाले सरकारला आम्ही विनंती करतो वेगवेगळ्या कारणामुळे सगळी पत्र व्यवहार करतोय पण आजपर्यंत सरकारने कोणतेही आजपर्यंत त्याच्यावर निर्णय घेतलेले नाहीयेत। नक्कीच आपण पाहतो की सरकारने आजपर्यंत कुठले निर्णय घेतले नाही तेव्हा सलग तिसरा दिवस आहे सरकारी कर्मचारी राज्यभरात संपावर आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप जो आहे तो असाच सुरू राहणार असल्याचंही या ठिकाणी यांच्याकडून सांगण्यात येते। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।